नमस्कार, मी अंजली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण हॉटेल सारखे छोले भटुरे घरच्या घरी कसे तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर चला मग हे छोले भटुरे कसे बनवायचे ते बघूया. तर सर्वप्रथम आपण इथे एक मिक्सिंग बाउल घेऊन घेऊया. तर भटुऱ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे, सोबतच अर्धा कप कणिक घालून घेऊया आणि 2 टेबलस्पून मी इथे रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने असं चोळत चोळत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता या पिठामध्ये असं खोल आपल्याला होल करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता अर्धा वाटी दही घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दही आपल्याला खूप आंबट घ्यायचं नाही आणि खूप शिळं पण घ्यायचं नाहीये. यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय. दह्यामध्ये तो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर हे सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. हे जेवढं मिक्स होईल तेवढे आपले भटुरे छान फुगतील. तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. एका वेळेला खूप जास्त पाणी घालून घेऊ नका, नाहीतर पीठ खूप सैलसर भिजवल्या जाईल. तर आता इथे पीठ छान भिजवून झालेलं आहे. आता यावर अगदी थोडस तेल घालून घेऊया. पुन्हा एकदा याला हे तेल व्यवस्थितरित्या लावून घेऊया आणि आता असं दोन्ही हातावर घेऊन हा गोळा आपल्याला असं व्यवस्थितरित्या बनवून घ्यायचा आहे आणि आता यावर आपल्याला एखादा ओला रुमाल, सुती कापड वगैरे असं ठेवून साधारण अर्ध्या तासाकरिता झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूया. तर आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं हे पीठ पण छान असं फ्लफी झालेलं आहे. यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला होता त्यामुळे हे पीठ थोडंसं फुलतं. तर याला आता व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे. इथे जेवढं हे पीठ मळल्या जाईल तेवढे भटुरे खूप छान असे तयार होतात. तर इथे मी आता रोलिंग बोर्डवर पुन्हा याला घेते आहे आणि पुन्हा याला मळून घेत आहे. तर साधारण 5 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे. तर थोडासा तेलाचा हात घेत घेत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. पुऱ्या तुम्हाला सॉरी भटुरे तुम्हाला कितपत मोठे हवे आहेत हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. तर असे गोळे करून घ्यायचे आणि एक एक गोळा घेत आपल्याला असं हाताने छान असं गोल करत आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बेलांना सुद्धा तेल लावून घ्यायचं. तर इथे कुठलंही कोरडं पीठ तुम्ही वापरू नका, अगदी तेलच लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर एरवीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पुरी लाटून घेऊया. तर हे बघा, इतपत आपल्याला ही जाड हवी आहे आणि जे साईडचे कडा असतात थोडंसं बोटाने असं प्रेस करत त्याला दाबून घ्यायचं. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये पुरी अशी टाकून घ्यायची. तर झाऱ्याने असं याला असं हलकं हलकं प्रेस करत ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर हे बघा कशी टम्म आपली अशी ही भटुरे म्हणा पुरी म्हणा काही म्हणू शकता, तर खूप छान अशी टम्म फुगलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही हे भटुरे केले तर एकूण एक भटुरा असा टम्म फुगलेला तयार होईल. तर ही बघा, ही दुसरा भटुरा मी तळून दाखवते आहे. तर हा सुद्धा भटुरा आपला मस्त टम्म फुगलेला आहे. तर झाऱ्याने असं वर तेल घालत घालत याला छान दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे.
तर इथे आपले हे भटुरे तयार झालेले आहे. एकूण एक भटुरा आपला असा टम्म फुगलेला आहे. तर आता आपण छोले बनवून घेऊया. तर मी ते एक कप छोले रात्रभर भिजत घातलेले होते. तर यामध्ये आता आपण कुकरमध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. दालचिनीचा तुकडा आहे, काही लवंगा घेतले आहे, मोठी विलायची घेतली आहे एक, आणि काही तमालपत्र घेतले आहे. तर हे खडे मसाले यामध्ये घालून घेऊया. आणि अगदी एक चिमूट आपण हळद घालून घेऊया. आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तर 2 मिनटाकरिता हे आपण थोडं साईडला करून ठेवूया. तर हॉटेलमध्ये जसे छोले बनवतात तर त्याचं सिक्रेट आपण आता बघणार आहोत. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि या 1 ग्लास पाण्यामध्ये आता आपल्याला 2.5 टीस्पून आपण चहापत्ती घालून घेणार आहोत. तर हीच एक सिक्रेट रेसिपी आहे जे रेस्टॉरंटमध्ये ते यूज करतात. तर आता गॅस ऑन करून घेऊया. आणि ही चहापत्ती आपल्याला छान हे चहापत्तीचं पाणी छान उकळून घ्यायचं आहे. चहापत्तीचं पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर साधारण 5 मिनटं तरी उकळून घेऊया. तर आता हे पाणी आता गाळून यामध्ये घालायचं आहे. तर यामुळे खूप छान चव येते छोल्याला. आता यामध्ये मी अगदी 2 ते 3 चिमूट खाण्याचा सोडा घालते आहे. खाण्याच्या सोड्यामुळे छोले खूप छान शिजल्या जातात. तर यामध्ये आता मी 2.5 ग्लास पाणी, टोटल चहापत्तीचं पाणी पकडून पूर्णपणे हे 2.5 ग्लास पाणी झालेलं आहे. तर याला झाकण लावून आता 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. तर इथे 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर बंद करून आता आपण थंड करून घेऊया. तर आता आपण छोलेला जो मसाला लागतो, ज्या प्युरीज लागतात त्या बनवून घेऊया. तर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, थोडंसं लसण आणि आलं घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे. तर याची आपण आता छान प्युरी तयार करून घेणार आहोत. आता टोमॅटोची प्युरी करून घेऊया. तर आता इथे कुकर पण आपला छान थंड झालेला आहे. आणि आता आपण छोले चेक करून घेऊयात हे शिजले की नाही. तर दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने मी याला असं प्रेस करून बघते. तर बघा, खूप इझिली हा छान असा दबतोय आणि खूप इझिली मॅश झालेला आहे. तर हे आपले परफेक्ट छोले शिजलेले आहे. तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात. तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जी कांद्याची आपण पेस्ट केली होती ती घालून घेऊयात. आणि ही कांद्याची पेस्ट आपल्याला व्यवस्थितरित्या परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तर 7 तशा चमच्याने आपल्याला हलवत हलवत ही कांद्याची पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आता खूप व्यवस्थित आपली अशी ही पेस्ट फ्राय झालेली आहे. आणि यात आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात. आणि ती सुद्धा ह्या तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर आता टोमॅटोची प्युरी सुद्धा छान व्यवस्थित परतून झाली आहे. आता यामध्ये आपण काही सुखे मसाले घालून घेणार आहोत. तर 2 टेबलस्पून मी छोले मसाला घेतलेला आहे. आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला 1 चमचा आणि मीठ. आणि इथे लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. थोडीशी कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून घालायची आहे. आणि हे सर्व मसाले आता या तेलामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून घेऊयात. आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपला हा मसाला खूप छान शिजलेला आहे. यामध्ये आता आपण जे बॉईल केलेले छोले होते ते घालून घेऊयात. आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी 1/2 ग्लासाला थोडं कमी पाणी घालती आहे. आणि पाणी घातल्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून साधारण लो फ्लेमवर 10 मिनटं तरी याची वाफ काढून घ्यायची आहे. तर आता 10 मिनटं झालेले आहेत आणि मस्त आपले असे छोले रेडी झालेले आहेत. खूप, बिलीव मी, खूप मस्त असा सुगंध घरभर दळवळतो आहे. तर आता यावर आपण एक सिक्रेट तडका देणार आहोत. त्या तडकामुळे खूप छान अशी पुन्हा याची चव वाढणार आहे. रेस्टॉरंटमध्ये तसाच तडका देतात. तर इथे मी 1 टेबलस्पून तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 आलं असं लांब किसून घेतलेलं आहे. तर ते घालून घेऊया. ह्या तडक्यामुळे खरंच खूप छान चव येते. आणि यामध्ये आता 2 ते 3 चिमूट हिंग घालून घेऊया. आणि हा तडका छान गरमागरम यावर आपण आता वरून ओतून घेऊयात.
आणि वरून आता कोथिंबीर घालून घेऊयात. वाव, खूप मस्त असे आपले छोले रेडी झालेले आहेत. याला एकदा मिक्स करून घेऊया. तर आपले हे आता खाण्यास गरमागरम छोले भटुरे रेडी झालेले आहे. आय होप आजची रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.